नमस्कार माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो, मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काही मध्ये स्वागत करत आहे। तर बघा, आज आपल्याकडे काही फळं आहेत, तर या फळांपासून चटपटी तसं छान काहीतरी बनवणार आहोत आपण। कारण का ही रोजची फळं खाऊन मला तर फार कंटाळा आलेला आहे। तर बघूया चटपटीत या फळांपासून काय बनवता येणार आहे। आणि त्याआधी आपण याचे थोडेसे गुणधर्म जाणून घेऊया। पांढऱ्या पेरूच्या तुलनेत गुलाबी पेरूमध्ये शुगर आणि स्टार्चचं प्रमाण कमी असतं, पण पांढऱ्या पेरूत अँटीऑक्सिडंट जास्त असतात। पण तरीही डायटिशियन सांगतात की गुलाबी पेरू आरोग्यासाठी जास्त चांगला आहे। तर यात विटॅमिन ए आणि विटॅमिन सी हे जास्त प्रमाणात असतं। ओमेगा 6 ओमेगा 3 हेही असतं। या पेरूमुळे इम्युनिटी वाढते, त्यामुळे गंभीर आजारांपासून बचाव होतो, पचनक्रिया छान राहते, पोट साफ राहतं। आता बघा, हा एक सफरचंद आहे, तर असं म्हणतात की वन ॲपल इन अ डे कीप्स डॉक्टर्स अवे, तर अगदी योग्य आहे। सफरचंद खूप छान असतं। सफरचंदामध्ये विटॅमिन सी, मिनरल्स, न्यूट्रिशियन्स आणि अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात। पचायला हलकं असतं सफरचंद, लठ्ठपणा कमी होतो, त्वचा चमकते, स्मरणशक्ती छान राहते। तर आता हे बघा, हे आहे पेर। हे जे फळ आहे ना, हे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे। यात कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे हाडांना बळकटी मिळते, कॅलरी पण कमी असतात, पोट भरतं छानपैकी। यात विटॅमिन सी के आणि खनिज द्रव्य असतात। हृदय विकार आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहते। आणि हा जो नारळ आहे, या नारळामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते, याच्यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात। नारळामध्ये विटॅमिन्स, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिज अगदी समृद्ध असतात। तर बघूया या फळांपासून चटपटीत असं छानपैकी मस्त असं छान अगदी चवीला सुंदर असं लागणारं असं काहीतरी आपण बनवूयात। चला तर मग बघूयात। आता या भांड्यामध्ये मी हे सफरचंद आणि पेरचे तुकडे घालून घेत आहे। अशा प्रकारे मी कापलेत। तुम्हाला अजून बारीक कापायचे असेल तर तुम्ही बारीकही कापू शकता, थोडे मोठे ठेवायचे असेल तर मोठे ठेवू शकता, तुमच्या मर्जीने तुम्ही कसेही कापू शकता। आणि हे आता गुलाबी पेरूचे तुकडे मी टाकत आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता याच्यामध्ये थोडस मी लाल तिखट घालत आहे। तुम्हाला जर हे स्किप करायचं असेल स्किप काही करू शकता। आता याच्यामध्ये मी सैंधव मीठ घालत आहे। सैंधव मिठाने याची टेस्ट खूप छान लागते। आता मी याच्यामध्ये जिरे पूड घालत आहे छानपैकी, आणि हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी हे आल्याचा रस आणि लिंबूचा रस काढून घेतलाय, तो मी याच्यामध्ये घालत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये घाला, तर तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता। तुम्ही याच्यामध्ये मिरेपुडे घालू शकता, पण मी नाही घालणार आहे। आणि जर तुम्हाला चाट मसाला ऍड करायचा असेल तर चाट मसाला ऍड करू शकता। आता लिंबूचा रस आणि आल्याचा रस याच्यात छान मिक्स करून घेऊयात। थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी आपण हे रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स घालत आहोत। काजू आणि बदाम मी रोस्ट करून घेतले होते, ते घालत आहोत। छान मिक्स करून घेत आहे मी। आता हा गुळ आहे बघा माझ्याकडे, बघा इवलूशी खूप छान ढेप आहे गुळाची, खूप मस्त। आता हे मी छानपैकी किसून घालणार आहे। आता किसलेला गुळ मी या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करत आहे। परत एकदा सांगते, तुम्ही याच्यामध्ये चाट मसालाही घालू शकता, मिरीची पूडही घालू शकता। आणि जर तुम्हाला हा उपवासाला पदार्थ बनवायचा असेल तर तुम्हाला जो उपवासाला पदार्थ चालतो याच्यामध्ये तो घाला। जे काही मसाले उपवासाला तुम्हाला चालतात ते घाला, अदरवाईज तुम्ही इतर मसाले स्किप केले तरी चालतील। आता गुळ आपण छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे। याच्यात तुम्ही आवडीनुसार तुमच्या फ्रुट्स घेऊ शकता,
माझ्याकडे कसं पेरू पेर आणि सफरचंद होता तेवढंच मी घेतलेलं आहे. कसं मी रोजच फ्रुट्स खाते सकाळी, फ्रुट्स खाऊन खाऊन रोज कंटाळा आला मला. रात्री अचानक मला सुचलं की अरे फ्रुट्स तर खायचे आहेत आपल्याला, पण कंटाळा पण आलाय, मग काय करायचं? म्हणून म्हटलं की चला अशा प्रकारे जर एक रेसिपी करून बघूया, आपल्याला फळ असं खायला छान आवडतं का वगैरे, किंवा खूप छान चवीची फळांची रेसिपी होऊ शकते का असा मी विचार केला. आणि म्हटलं चला मग हे बनवूया. आणि याच्यामध्ये थोडासा ड्रायफ्रूटचा क्रंचीनेस पण आहे, खूप छान लागते ही रेसिपी असं मला वाटतंय. तर अजून मी पण ट्राय केलेली नाही, मी पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. आता याच्यामध्ये मी किसलेलं खोबरं जरा टाकत आहे, हे पण मिक्स करून घ्यायचं आहे. अजून एक तुम्हाला सांगते, याची पानेही घालून घेऊ शकता. यात तुम्ही पुदिन्याची पानं, तुळशीची पाने घालू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ऐका, हे डिशमध्ये काढून आपण खाऊ शकतो. अशा प्रकारे आता आपली ही रेसिपी झालेली आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते, याच्यामध्ये मी पेर घातलंय, सफरचंद घातलंय, गुलाबी पेरू घातलेला आहे. तुमच्याकडे जे फ्रुट्स अवेलेबल असतील ते घाला. तुम्ही डाळिंबाचे दाणे घातले तरी चालेल, पपई घातली तरी चालेल, चिक्कू घातला तरी चालेल, सीताफळ घातली तरी चालेल. जे तुम्हाला आवडत असेल ते फळं तुम्ही ऍड करा. माझ्याकडे जे फळं होती ते मी ऍड केलेले. तुम्ही याच्यामध्ये पायनॅपलही घालू शकता, खूप छान लागेल अननसाचा स्वाद. आणि जिऱ्याची पूड, मिऱ्याची पूड, चाट मसाला, हे सगळं तुम्हाला जे मसाले आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि सैंधव मीठ घाला, सैंधव मीठाने याला खूप छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे माझी सुंदर अशी ही फळांची चटपटीत भेळ तयार झालेली आहे. तुम्ही फळांची चटपटीत भेळ करून बघा, खाऊन बघा, आणि तुम्हाला याची टेस्ट कशी वाटली मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. तर अशीच एक परत छान सुंदर साधी सोपी रेसिपी घेऊन मी तुम्हाला भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.